नागपुर महानगर पालिका के बैंक आगामी 2022-27 के संदर्भ में कर्मचारी शिक्षक आघाड़ी पैनल ने समविचारी मेड़ावा का आयोजन किया है। इस कार्यक्रम में शिक्षक आमदार अभिजीत वंजारी, शिवसेना के शहर अध्यक्ष दीपक कापसे सहित ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाड़े प्रमुखता से उपस्थित थे। विचार चांगले लोक चांगले संचालक आले तर या महाराष्ट्रामध्ये या बँकेला आपण चांगले नाव आपण हे करू शकतो। आज आपण पाहतो सहकार क्षेत्रामध्ये थकित याच्यामुळे अनेक बँका डुबताना पाहता सहकार तत्वाचे अनेक दाचक निर्णय होत आहेत, त्यामुळे अनेक बँका ढगाईस आलेल्या आहेत। पण आपली बँक ही कर्मचाऱ्यांची बँक आहे, नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक आहे, त्यांच्या सॅलरीतून त्यांचा पगार होतो। तर संचालकांना हाच एक विश्वास त्यांच्या संपादक भागीदारामध्ये संपादित केला पाहिजे का येणार हे जे संचालक मंडळ उद्याचं हे भागीदारांच्या कसा भागीदारांचा विचार करणार आहे असा विश्वास आपण संपादन केला। निश्चित रूपानं हे आपला विजय येईल, आम्ही आपल्या सर्व आपल्या पाठीशी आहोत। या पॅनल खाली आपल्या पूर्ण सीटा येण्यासाठी वेळ लागणार आणि असं चित्र आपण मला साथ देताना दिसत आहे। मी पण आपल्यातला एक आहे, मी पण नागपूर महानगरपालिकेचा कर्मचारी आहे, मी शांत बसलो होतो पण या लोकांनी मला उठून उभं केलं, जागी केलं का? कारण मला या ठिकाणी बँकेमध्ये तुम्ही थकबाकीदार आहे म्हणून अशी एक लिस्ट लागली आणि त्या बँकेमध्ये जेव्हा मी गेलो राजेश गवरे सोबत होते की बाबा मला थकबाकीदार म्हणून का दाखवलं, माझ्याकडे तर एक 5 पैशाचंही लोन बँकेचं नाही आहे आणि मी कोणाचा जमानतदार नाही आहे।